पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरची लढाई यावेळी लक्षवेधी ठरते आहे. काँग्रेसी युवराज राहुल गांधी यांना पाचारण करून काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर गेल्या वेळच्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा चंग शिवसेनेनं बांधलेला आहे. किल्ले पुरंदर, खंडोबाची जेजुरी, संत सोपान काकांची कर्मभूमी आणि आचार्य अत्रेंची जन्मभूमी, पुरंदरची ही ऐतिहासिक नगरी. अगदी पुणे शहराचा भाग होऊ घातलेल्या आंबेगाव, येवलेवडी, दिवेघाटापासून बारामतीच्या सीमेपर्यंत या मतदारसंघाचा विस्तार आहे. पुरंदर तसा दुष्काळी भाग, पण कमी पावसावर सीताफळ, डाळिंबाच्या बागा फुलवण्याचा कसब इथल्या भूमिपुत्रांनी सिद्ध केलाय. अनेक विविध वैशिष्ट्यांनी नटलेला पुरंदर या निवडणुकीत राजकीय दृष्ट्या लक्षवेधी मतदारसंघ ठरतोय. काँग्रेसने ही लढत अधिक प्रतिष्ठेची केली आहे, त्यासाठीच इथे राहुल गांधींची सभा झाली. यावेळी पुरंदरमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार विजय शिवतरे, काँग्रेसकडून संजय जगताप, राष्ट्रवादीकडून माजी आमदार अशोक टेकवडे आणि भाजपकडून संगीतराजे निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये होती आहे. काँग्रेसच्या संजय जगतापांनी शिवतरेंसमोर आव्हान उभं केलंय. तालुक्यातलं मोठं राजकीय घराणं आणि संस्थ केलं समोर किंवा आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही काय जाता याला महत्व नाहीये. तुम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत, कुटुंबापर्यंत, परिवारापर्यंत, तरुणापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत कसं जाता हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि निश्चितपणे आज मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलो आहे. कुठल्याही प्रकारे मी साधा ग्रामपंचायतीचा सदस्य नाहीये, तरीसुद्धा मी आज अभिमानाने सांगू शकतो की पुरंदर हवेलीची जनता आज माझ्याबरोबर आहे. दुसऱ्या बाजूला शिवतरे यांनी पाणी, पायाभूत सुविधा, कचरा डेपो, बेरोजगारी अशा विषयांवर वेळोवेळी आंदोलनं आणि पाठपुरावा करत मतदारसंघ पिंजून काढलाय. जिथे जिथे राहुल गांधींचे पाय लागतात तिथे तिथे काँग्रेस भुईसपाट होते. त्यामुळे निश्चितपणे 70-80 हजार मताच्या मताधिक्याने हा विजय होणार आहे. पुरंदरच्या जनतेनं यापूर्वी काँग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी तसंच शिवसेनेला भक्कम साथ दिली आहे, त्यामुळे हा मतदारसंघ कुणा एकाची जहागिरी नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालंय. यावेळची लढत ही चौरंगी आहे. राष्ट्रवादी तसंच भाजपनंही विजयासाठी कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत कोणाचा झेंडा फडकणार याबद्दल उत्सुकता आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.